सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आपले जुने सहकारी दिलीप सोपल यांची भेट घेतली आहे. शेतकरी मेळाव्यानिमित्ताने पवार बार्शीत होते. यावेळी पवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार सोपल यांची सदिच्छा भेट घेतली आहे. 2019 दिलीप सोपल शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेत गेले होते. शिवसेनेकडनं त्यांनी 2019 विधानसभा लढवली होती. आता महाविकास आघाडीत बार्शी विधानसभेची जागा कोणाला जाणार आणि दिलीप सोपल हे महाविकास आघाडीकडून उमेदवार असणार का पाहणं महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझ्याबरोबर सुद्धा दिलीपांनी काम केलं आनंद एका गोष्टीचा आहे की विधानसभेमध्ये 288 आमदार असतात. त्याचे बहुसंख्य आमदारांचे व्यक्तिगत स्वरूपात हा शिवसेना जे मोजके आमदार होते त्याच्यामध्ये दिलीप यांचे नाव सदस्याने घ्यावं लागतं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.